एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. कराडमध्ये सुद्धा एसटी कर्मचारी त्यांच्या सहकुटुंबासहित आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तहसीलदार कचेरीवरती जाऊन येऊन हा मोर्चा आता कराड एसटी स्टँडमध्ये आलेला आहे. गेल्या 2-4 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत ज्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनामध्ये अनेक मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्यात आणि त्यावरती तोडगा काढावा अशा अपेक्षा हे एसटी कर्मचारी मागणी करतायत. आणि काय मागण्या आहेत नेमक्या? सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे शासनात विलीनीकरण झालं पाहिजे, दुसरं काही नको आम्हाला. आणि आता प्रशासनानं जे आमच्यावर निलंबन करतात, डिसमिस करतात, काही केलं तरी हे संप काय मिटणार नाही. जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मिटत नाही. एकमेव मागणी आमची फक्त शासनात विलीनीकरण. शासनाकडे मागणी आहे की जे निलंबन झालेलं आहे ते निलंबन मागे घ्यावं आणि या ठिकाणी एसटीचं विलगीकरण शासनामध्ये करावं अशीही मागणी घेऊन हे सर्व एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह कराड बसस्थानकामध्ये पोहोचलेले आहेत. आपण दुसऱ्या बाजूला बघूया. या ठिकाणी हा संप सुरू असल्या कारणाने ह्या लाल परी या ठिकाणी सर्वत्र उभे आहेत. जिल्ह्यामध्ये आता वाहतूक बंद आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण कराडचं एसटी स्टँड हे मोकळं आहे, प्रवासी दिसत नाहीत. प्रवाशांचा हाल चाललेला आहे आणि हा पूर्ण एसटी डेपो आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता हे सर्व कर्मचारी कराड एसटी स्टँडवर आलेत. मात्र ज्या सर्वसामान्यांसाठी जी लाल परी खूप महत्त्वाची पडते, महत्त्वाची आहे, अशी लाल परी एसटी डेपोमध्ये विविध मागण्यांसाठी थांबून आहे. त्यामुळे आता सरकार या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. अभयकुमार देशमुख, कराड.